अयो हो गए फोटो है तमाशा ए अगा ऐक लखा अगा ऐक लखा हा आओ जेवली का मी का हा जेवले नाही गावातले लोक काय करती मी कुठं काय उकरते आता भाई मी ना उकरत ते वावरत नव्हते का काय उकरायला उकरायचं हा काय माती माती उकरायची तुला खायला कुठं मला आपण दोघी माती उकरू मी कशाला उशाला काय उशाला उशाला फोन केलता का उशाला दोन दिवस झालं केलता फोन बरी का उषा अग उषा बरी का हा बरी 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 म्हणशील खारी अग म्हणलं खारी खाल्ली का खारी होय खाल्ली सकाळी सकाळी मात नाही गेला दोन दोन पुढे आज लय भूक लागली होती जातीच आता नाही रेच कायचं काम काय उचकायचंय अग म्हणलं ते कपाट उचकलं काय नीट नीट लावला काय ती उचकायचंय काय काय उचकायचंय लोकांच्या घर उचकाता जाऊन काय म्हणता मोठ्याने बोला मोठ्याने इतकी मोठ्याने बोलता काय तुटलं पाहिजे शिरा फुटल्या पाहिजे अशा ओलडून ओलडून काय तुम्ही चेष्टा करता मला तर हसच येत काय करताय माहिती तुझ्यामुळे वाकडं तिकडं व्हावं लागत गे सरळ बोलता आले आले याला कळतंय का काय नाही डान्सचा क्लास लावून आले ना मी डान्सच्या क्लासला जाते डान्स ऐकू आलं म्हणून असं असं करावं लागतंय खरं काय तुम्हाला डान्स होय आता आणि मग आता तू तुझ्यासारखी सुन असलं मला नाचावं लागेल बाई हा डान्स करायचाय आता तुम्हाला येतोय डान्स आता तुझ्यामुळे शिकले ना हडळणी काय वडळ काय वडळ काय नाही वडळायला नाही जायचं मला ती वाटलं वडळ काय वडळ येडी रंबा कुणी पडली पत्रात काय माहिती कसला खांबा दारूचा दारूचा खांबा कुणाला तुला पिते का तू अयो काय बी असते काढले मारत्यांना मला ही खरं काय अयो नाव काढलं तर लय हानत्यान बाया काय म्हणू नका तस येडी रंबा परत खांबाच हा अग म्हणलं येडी रंबा मला येड लागलाय येडी रंबा होय मी तुम्ही हा काय बी नका म्हणून घेत जाऊ लोक काही म्हणतात तुम्हाला तुम्ही तुम्हाला म्हणून घेतलं मग लोक काय बी म्हणत असतात आता तू एवढी शानी म्हणलं बाई मला येडच लागायची भारी आली पेड पेड खायच्यात खव्याचे आणलेत खव्याचे खव्याचे पेडे आणले मला लय आवडतात तुझ्या वाढदिवस आहे ना तेव्हा आणलेत सगळे गावाला कुणाला गाडायचंय तुला मला गाडायचंय मस्तनात न्यायची का म्हणून गुणाची तू असं काय करती मी लग्नाची काय गुणाची सरद दुनिया कुठं वसाड पडली होती तेव्हा भेटली ही बाई हा काय सांगायचंय बरं काय 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 म्हणल्या तिकडं तोंड नका करू मला नाही कळत काय असं मायको तोंड करा मग होट हालत्यात मला कळतय असं वे अगं शिंदळके कुठं सर गाव वसाड पडले होते पडले वक्त्या तोंडच पदरात तिकडं नका तोंड करू बाया काय कळत नाही मला इकडं बोला इकडं हा इकडच करून बोलत येत हो बाळ तू काय कसं गेन गेले म्हणे करीतोय नको नको झाले रक्त आटले फार माझ किती कौतुक करता गेले गुणाची म्हणलं बाई बाई हा कुठंच पुरी नव्हते भेटत गे माय लेखाला हा पुरी नव्हत्या ना भेटत अगं बाया कसं ग मुद्द्याचं ऐकायला हा नव्हत्या ना म्हणून तू भेटली काय भेटली माझ्या जीव पेटलाय आग लागली मला बाई तुम्ही डान्स क्लास नका गडे लाव ती मला काय कळत नाही ती असं असं केलेलं कथा या करते मी आता मुस्कट तोंडीमुळं बाई काय काय बाई नाटक करावं लागते देवा आत्या तिकडे नका बघू मला काय कळत नाही होट हलवा इथं अगं अजून काय काय हलवायचं राहिलंय याच्या पुढं नका काय नका हलू असं होट हलवा इकडं अगो बाई घेतो लय शाने तुला बरं ऐकायला येतं का मुद्द्याच ऐकायला येतं मला मोठ्याने बोलल्या अगं बाई असं का म्हणलं नाही ऐकायला ना ग जिपरे काय म्हणता कुत्रे हा गावातले कुत्रे सुटले गावात होय कुत्रे अहो बाहेर नका मग नग नग ते डान्स क्लास बंद करून टाका चावण एखाद नग काय काळजी जिपरेला काय तोडलं ताडा ताडा त्या कुत्रेनी आमच्या घरातून तरी बियात जाईन काय नाही मी लाग तू नको जा जाऊ बाहेर मी नाही चावत बाबा मी घ्याच्या बाहेर सुद्धा नाही जाणार तशी हुशार आहे नको तिथं जाईन
गाडले ना खपले तरी बरं होईल. अग म्हणलं कुत्र सुटलेत शान्यासारखं आपल्या घरात राहायचं. हा कुत्र्या म्हण कळत नाही जात बाहेर. तुम्ही बिनाका जाऊ, ते डान्स क्लास बंद करा. हा तुझ्यामुळे मला अजून काय काय वाकडावं लागतं. किती ठिकाणी काय नाही. कुठला खेकडा तळ्यातला खेकडा खायचं तुम्हाला. आमटी करायचं का कसली चिमटी काय. आता बाया अयो तुला चिमटायला पाहिजे दगडा खाली घेऊन खेकडा. हा अगं म्हणलं आमटी 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 होय खेकड्याची आमटी. हम करणार रात्री तुम्ही आना मी करते. करती बाहेर याचा आतीची हे सगळं करीती. कोणाला वात आली. मला वात उठलाय. मला तुम्हाला वात. नको नको कशाला बाबा दवाखान्यात न्यावं लागन. डॉक्टर एवढं मोठं इंजेक्शन देईन. नको तुला नेते ना माझ्या संग डॉक्टर संग बोलायला. काय नाही म्हणलं आपण दोघी जावा. मला वात उठला डॉक्टर क. हा मी येते संग. आणि मग तू सांग त्याला मला काय होत आहे ते. हा मी सांगते सांगते. जो आजार नाही ना तो सांगशील त्याला. सांगते सांगते. काय नाही ये रे थोडी खाते का जाऊन. कोणच्या पेरू. अगं बाय देवा. हा पेरू 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 खायचे का. तेवढं सुटलेली कुत्री. हा खायचं ना. बैऱ्या संग बोलू बोलू मला चक्कर यायला लागले. किती हुशार आहे बैऱ्याचं नाटक करते का काय मला कळलं. मलईन गलईन पेरून लाडून कसे ओठ होते. याडा सैतान आला. कसं सैतान आहे काय नो. पायतान कुणाचं पायतान. तो एक घेऊन टाक माय टाळक्यात. पायतान डोक्यात टाकू. हा कोणाच्या टाकी ती. नाही कोणाच्या नाही. अगं बाया तेवढं तरी बरे अक्कल बाया. होय मला वाटलं टाकी ती काय स्वतःच्याच. नाही नाही. अयो तुझी तर लय गुणाची. तुझ्या कानात काय तुझ्या आईने लहानपणी तेल ओतलं होतं काय गं. पप्प्या पप्प्या कानात घातलं होतं काय तुझ्या आईने. पप्प्या. हा तुला तेवढं जाट म्हण सटवे. काय उठवे. काय अगं गाव उठवायचंय. तुला फिरायचंय एकटीला बैरेल्या गावात म्हण उठवी. काय नाही चहा प्यायचा का. चहा होय प्यायचाय प्यायचाय. मग कोणी करायचं तुझ्या बापाने करायचा काय. अग म्हटलं करीन कोण. अग बाय असं कामाचं अजिबात ऐकायला नाही यायचं. लय झिपरी. काय कुत्री काय. अग कुत्री काय काय ते कुत्रे मगाशी म्हणले तुम्ही सुटले ती काय. त्यांना चहा होय. अग हा कुत्र्यांना चहा द्यायचा आता अतिशानी. अग तुला डोसायचंय का नाही. डोसा नको नको मला नाही आवडत. मला पिझ्झा बर्गर ते आवडते. मला डोसा नका. ती पण तुम्हाला सांगू का चीज पिझ्झा लय भारी लागतंय. बाया त्या बाप मनी ऑर्डर देतोय हिला चिजन पिझ्झान. काय म्हणलं तुझ्या आईच्या तिकडे गेलं खा बर का बाळा. मम्मीच्या तिकडं. हा हा लात खाली तोडवायला पाहिजे. काय वात काय वात म्हणता सारखं. वात आली वात काय. तुझ्या आईला आली ना वात. अग तुझ्या आईला वात आली. आईला कधी. काल आली. काल फोन आलता. काल नको नको मला थांबायचं नाही. मी मग निघायचंय. मला वात आली. अग बाया 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 काय नाच ती. काय अशा भव्या उडून नाही डोळे जाते ना वर चंद्राव. असं नका करू. मी तुम्हाला म्हणले बाय ती डान्स क्लास बंद करा म्हणून. मला काही कळत नाही ते हात काय बाबा. नगत असला डान्स क्लास आणि काय करायचं आता हे वयात. नगर तोंडी करते. काय मी तुम्हाला तीच म्हणलं नग डान्स क्लास. बया तू असं केलं ना मला लवकर टाळ्या हातात घेऊन पंढरपूर गाठा. बांगड्या कशाला फोडता. सासरे भाऊ गेले काय. ए सटवे. काय उठवेच म्हणतात बाय सारखं सारखं उठवेच. काय काय याच्या थोबडायला हाड. काय बोलतय. सासरे गेले का तोंड माशी. तुला राज करायली माशी. मधमाशी. मध खायचं काय मध. याचा निचा खाण्यावर ध्यान. बैरे काय नायचं. काय वाकायचं. काय म्हणले आता वाकायचं. तुला खाल्लंय ना म्हणून म्हणलं तुला मळमळत आहे. काय काय वळवळत आहे. नाही वळवळत मला. ते कान नीट कर. खासाडे पडलेले त्या कानाचे. मलाच म्हणतय पप्या टप्या याला सोडून येतं का. काही बाय काय म्हणताय की सारखं असं असं नग बाय करत जाऊ. त्याला इचे तर वेगळं वाटतंय नग नग. त्याला वेगळं वाटन बहिर पडलंय पदरात. कुठल्या काय रे. आंब्याला लागल्यात. आणायला जाते मी. बहिर आणा आणा चांगल्या आणा हवडणल्या. मला लय आवडत्यात बहिर.
आओ तशी माझी सासर आहे गुणाची आहे, किती कौतुक केलंय माझं, मला कैऱ्या आवडतात म्हणा आता कैऱ्या आणाय गेली. यो अशी सासू भेटायला नशीब लागत आहे काय बाया, दुसऱ्या पुरींचं नशीब आणि माझं नशीब काय चांगलं आहे म्हणतात. एवढी बारी सासू भेटली, नवरा एवढा चांगला भेटलाय, अजून काय पाहिजे मला, कैऱ्या म्हणलं कैऱ्या पेढे सगळंच आणून देती. आता काय बाय काय ना, आता माझी चंगळच आहे नसती लाडू करंज्या. आता तर दिवाळी आली, आता काही नाही, फक्त मला ऐकूच काय येत नाही की बाबा हे कानाचं नीट करावं लागत आहे, नाहीतर हे नाचा त्यातच नसतं माझ्या पुढं, मला काही कळतच नाही. जाऊ दे तिकडं नाचू दे.